गेले दहा दिवस चाललेल्या महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षामध्ये आज अखेर राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतले राजभवनामध्ये पार पडलेल्या विशेष सोहळ्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ ग्रहण केली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपचे देवेंद्र फडणवीस हे राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील अशी सर्वांनाच अपेक्षा होती मात्र आज दुपारी झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा केल्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला राजभवन येथे राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा शपथविधी सोहळा पार पडला सर्व बंडखोर आमदारांचे समर्थक तसेच शिंदे यांचे समर्थक भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आमदार कार्यकर्ते हे या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद साहेबांच्या आशीर्वादाने मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व किंवा आकष न बाळगता न्याय्य वागणूक देईन मी मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र